चेंडूच्या ठिकाणी पूर्तता करायची आयोजकांना विनंती आहे, आपण काळजी घ्यायची आहे, कारण कारण 16 संघ आहेत, 16 संघ ज्यावेळी मैदानावरती खेळतायत, खेळताना तो सामना रंगला जातो आणि तो वेळेवरती जर आपल्याला पार पाडायचा आहे तर आपलं योगदान देखील तेवढं महत्त्वपूर्ण आहे, तर आयोजकांनी देखील योगदान करायचं आहे. एखादी स्पर्धा आहे, ती स्पर्धा आयोजित केली जाते, ती आयोजित केल्या गेल्यानंतर त्या दैदिप्यमान सोहळ्याचं रूपांतर एका सण उत्सवामध्ये प्राप्त होतं, ते मौल्यवान योगदान मान्यवरांचं असतं. पण ही जी स्पर्धा आहे ती स्पर्धा परिपूर्ण होण्यासाठी तुम्हा सर्वांचं योगदान खूप महत्त्वपूर्ण आहे. काही क्षणांमध्ये या ठिकाणी ज्या व्यक्तित्वाचं आगमन होणार आहे या स्पर्धेसाठी, प्रथम पारितोषिक 30,001 रुपये ज्यांच्या विद्यमानाने आपण पाहतोय, ज्यांच्या माध्यमातून क्रिकेट विश्वातील क्रिकेटच्या पतळावरती सर्वात मानाची स्पर्धा म्हणून पाहिलं जातं, प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं त्या स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचं, ते म्हणजे स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाचे सर्वे सर्वा आयोजक प्रमुख मान्यवर माननीय श्री काशीनाथ कान्हा पाटील साहेब माजी उपसरपंच आहेत काटेही ग्रामस्थांचे. थोड्याच वेळात क्षणांमध्ये त्यांचं आगमन आपल्याला व्यासपीठावरती होताना आपल्याला पाहायला मिळेल. साहेबांची उपस्थिती म्हणजे खरंच खूप महत्त्वपूर्ण आहे, कारण त्या व्यक्तित्वाचं कार्य देखील तेवढंच महत्त्वपूर्ण आहे. कारण जर विचार केला, ज्यावेळी कोरोना प्रवाह हा आपल्याला महाराष्ट्रभर पाहायला मिळाला त्यावेळी डोंबिवली परिसरामध्ये प्रत्येक व्यक्तित्वाला क्षेत्रामध्ये कुठलीही गरज लाभली आहे त्या सर्वांना मदतीचा हात आपल्याला साहेबांचा पाहायला मिळाला आहे. त्या व्यक्तित्वाचं थोड्याच वेळात या ठिकाणी आगमन होईल, तोपर्यंत जाऊया विद्यमान सामन्याकडे. तर मागील सामन्याचा हिरो सामनावीर ठरतोय या स्पर्धेमध्ये, ज्याची विस्फोटक फलंदाजी तुम्ही पाहिली आहे, मॅन फ्रॉम सलतेवाडी, सलतेवाडी गावचा सितारा शैलेश. शैलेश आपण व्यासपीठावरती यायचंय, जिथे सामना संघापासून दुरावताना पाहायला मिळत होता तिथे स्वतःवरती विश्वास ठेवला, संघर्ष केला, संघर्ष केल्यानंतर तुला देखील या ठिकाणी पुरस्कृत केलं जात आहे, गौरवण्यात येत आहे. वळूया सामन्याच्या दिशेने, तुम्हाला पाहायला मिळेल एका बाजूला करपेवाडी संघ, त्याच्या विरोधात गोटील संघ खेळताना पाहायला मिळतोय. दोन सलामवीर जोडी करपेवाडी संघासाठी, राकेश आणि साजन ही जोडी तुम्ही पाहताय. राकेश साजन ही जोडी असताना गोलंदाजी मार्गवरती पाटण तालुक्यातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू, ज्या खेळाडूने खूप कमी कालावधीमध्ये क्रिकेटवरती नितांत प्रेम करून आपल्या खेळीचं कौशल्यांचं कलागुणांचं प्रदर्शन दाखवलंय, तो विशाल गोडांबे सज्ज होतोय. पुन्हा पासवा चेंडू होता, उसळी घेतली होती, उसळी घेतल्यानंतर थिंकेज लागली, थिंकेज नंतर बिहाइंड द विकेट यष्टी रक्षकाच्या आपल्याला एकेरी धाव संख्येसाठी जाताना पाहायला मिळाली. तर एक धाव या ठिकाणी अंकित झाली आहे. विनंती असेल अनिल दिंडे, अनिल दिंडे साहेब आपण व्यासपीठावरती यायचंय. अनिल दिंडे आपल्याला विनंती केली जाईल, या ठिकाणी आपला सन्मान केला जातोय, याचा आपण स्वीकार करायचाय. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि मायेचे उबदार शाल देऊन या ठिकाणी आपला सन्मान केला जाणार आहे. तसेच या स्पर्धेमध्ये अतुलनीय कामगिरी आपल्या संघाची राहिली आहे, नक्कीच एक अतितटीचा सामना होता, चांगलं प्रदर्शन होतं आणि त्यामुळे या ठिकाणी आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त त्यांची मूर्ती व ज्ञानपीठाचं प्रतीक ज्ञान देणारं पुस्तक आपल्याला सन्मानचिन्हाच्या रूपामध्ये देताना पाहायला मिळतील. तर विनंती केली जाईल अनिल दिंडे साहेब आपण यायचंय, जाऊया सामन्याच्या दिशेने. माझ्या सोबत साथी स्कोरच्या भूमिकेमध्ये जनार्दन कांडेकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. जेडी काल नवीवाडी संघातून देखील आपण त्यांना खेळताना पाहिले. विशालची गोलंदाजी पहा, ज्यावेळी चेंडू पिचिंग होतो, पिचिंग झाल्यानंतर ती उसळी, ती पूर्णपणे लेंथ पूर्णपणे कंट्रोल आहे, म्हणजे संयमी खेळीची जी गोलंदाजी पाहायला मिळते ती विशालच्या माध्यमातून तुम्ही पाहताय. चार चेंडूची सांगता झाली, चार ही धावसंख्या. स्ट्राईक इंडवर आपल्याला आकाश पाहायला मिळतो, राकेश पाहायला मिळेल. यावेळी राकेशने हेलिकॉप्टर उडवलाय, काय फटका साजवलाय, बिलॉंग टू द बॉलर, सा 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 धावसंख्येसाठी डीजे आलाय षटकाराच्या साह्याने. चांगली फलंदाजी, ज्या पद्धतीने चेंडू मध्ये परिवर्तन ओळखलं, परिवर्तन ओळखल्यानंतर हेलिकॉप्टर शॉट आपल्याला त्या फलंदाजाच्या बॅट मधून पाहायला मिळालाय.
चांगला असं प्रदर्शन सलतेवाडी संघाचं पाहायला मिळाले. अक्षय सलते असतील, शैलेश असेल, यांची विस्फोटक फलंदाजी मनमोहित करणारी तुम्ही मागील सामन्यामध्ये पाहिली आहे. तसेच मी विनंती करेल आयोजकांना, अनिल दिंडे यांचा या ठिकाणी सन्मान देखील करायचा आहे. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि मायेचे उबदार शाल देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. तसेच मान्यवर माननीय श्री नवनाथ कोळीकर साहेब आणि रामचंद्र कोळीकर साहेब आपण व्यासपीठावरती यायचं आहे. नवनाथ कोळीकर साहेब आणि रामचंद्र कोळीकर साहेब आपल्याला विनंती असेल आपण यायचं आहे, व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. खऱ्याचं खऱ्या अर्थानं पाटण तालुका क्रिकेट असन अंतर्गत होणाऱ्या प्रत्येक स्पर्धेमध्ये ज्या व्यक्तित्वाचं महत्त्वपूर्ण योगदान आपल्याला पाहायला मिळालंय ते साथी स्कोरच्या भूमिकेमध्ये जनार्दन खांडेकर पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा काय नेत्रदीपक फटकाय, क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारी फटकेबाजी राकेश आणि साजनची आपल्याला पाहायला मिळतीये. अजून देखील खरंच नयनरम्य फटका आपण आकाशच्या बॅटमधून पाहिला, तो म्हणजे हेलिकॉप्टर आपल्याला पाहायला मिळाला आहे सकाळच्या सत्रामध्ये. षटकाची समाप्ती आहे, धावसंख्या तुम्हाला 12 या धावसंख्येवरती पाहायला मिळेल. समोरच्या संघाचा विचार केला तर विशाल गोडंबे सारखा मातब्बर फलंदाज या संघाकडे आहे आणि त्या मातब्बर फलंदाजाविरुद्ध जर तुम्हाला धावफलक देखील तेवढा उंचवायचा आहे, कारण या खेळाडूने अनेक मैदानावरती स्वतःला सिद्ध केले. सिद्ध करताना ती खेळी त्याची आपल्याला काहीशी बहारताना पाहायला मिळाली आहे. विनंती केली जाईल करपेवाडी संघ, जेसीसी करपेवाडी संघ, जय भवानी करपेवाडी संघ, की कुठलाही विलंब लावायचा नाहीये. खरंच खऱ्या अर्थानं चांगलं सहकार्य आपल्याला जेसीसी गोटील आणि करपेवाडी संघाकडून प्रत्येक स्पर्धेमध्ये मिळाले. गोटील संघ सुरेश गोलंदाजी मार्गवरती सज्ज झालाय. स्ट्राइक इन वर फलंदाज साजन पाहायला मिळेल. खूप कालानंतर या खेळाडूला आपण मैदानावरती पाहताय, ज्याच्या मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी अनेक वेळा पाहिली आहे. या खेळाडूमध्ये जे स्ट्रेट डाईव्ह लॉंग ऑन रिझनचे फटके ते नक्कीच नयनरम्य प्रावीण्यता प्राप्त आहेत. मी आधीच म्हणलं होतं या खेळाडूमध्ये ती क्षमता आहे, ती फटकेबाजी त्याची आपल्याला पाहायला मिळते. मी नाम उल्लेख केला, नाम उल्लेख केल्यानंतर ती कामगिरी पार पाडताना साजनला तुम्ही पाहताय. या खेळाडूमध्ये ज्या पद्धतीने व्ही शेपची फलंदाजी असते ती व्ही शेपची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळतीय. आणि यानंतर मान्यवर माननीय श्री नवनाथ कोळीकर साहेब यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमुळे या स्पर्धेला दैदिप्यमान सोहळ्याचा एका उत्सवाचं रूप प्राप्त झालंय. गोलंदाज निघतोय सुरेश, पुन्हा एकदा पुढे येऊन साजननी खेळलाय एक्स्ट्रा कव्हर पॉइंट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षकाकडून काहीशी गफलत झाली आहे, त्याचा विपरीत परिणाम तुम्ही दोन धावसंख्येमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि अतिरिक्त दोन धावसंख्ये, या दोन धावसंख्येने संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 20 या धावसंख्येवरती. धावफलकाचा आलेख जर पाहिला तर चांगल्या सुसज्ज स्थितीमध्ये करपेवाडी संघाचा पाहायला मिळतोय. पुढे होता यावेळी स्लॉट मधून एक्स्ट्रा कव्हर पॉइंट, क्रिकेटचा मादक सौंदर्य पाहायला मिळतंय फलंदाज साजन याच्या बॅट मधून. क्लासिकल फटका, काय फटकेबाजी करतोय. पुढे आला, पुढे विसावल्यानंतर पदालित्य केलं, ते पदालित्य केल्यानंतर गोलंदाजी देखील कल्पकता तुम्ही पाहिली असेल. ऑफ साईडला यॉर्क टाकण्याचा प्रयत्न होता, त्याला कन्वर्ट केलं आणि कन्वर्ट केल्यानंतर हा फटका सजवला गेलाय. षटकार आल्यानंतर संघाची धावसंख्या 26 या धावसंख्येवरती. ही विस्फोटक फलंदाजी तुम्ही मैदानावरती जय भवानी करपेवाडी संघाकडून तुम्हाला होताना पाहायला मिळतीये. पुन्हा एकदा स्ट्रेट लॉंग ऑफ प्रिझन मध्ये यावेळी क्षेत्ररक्षक तैनात आहे अमित. या खेळाडूने आज दोन आयवा कॅच घेऊन 201 रुपये पारितोषिकाचा मानकरी ठरलाय तो अमित आपल्याला लॉंग ऑफ प्रिझन मध्ये पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा यावेळी तेच तर टाकण्याचा प्रयत्न होता, पंच आपल्याकडे वळतायत. अवांतर धावसंख्येच्या भर होत्या, दोन अवांतर धावसंख्या धावफलकावरती लागतील. तर नक्कीच पाटण तालुक्यामध्ये क्रिकेटच्या आमूलाग्र बदलामध्ये आपली एकच धाव असेल, 22 चेंडूमध्ये एक धाव असेल. एक धाव वाईड नसेल, वाईड हा काउंट केला जाईल चेंडू. ज्या खेळाडूने पाटण तालुक्यामध्ये देखील क्रिकेट गाजवलंय, व्यावसायिक क्रिकेट देखील खेळताना आपण त्यांना पाहिलंय, एक विस्फोटक फलंदाज म्हणून ज्यांची ख्याती आहे. सुनील सागावकर साहेब आपण व्यासपीठावरती यायचंय. सुनील सागावकर साहेब आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. आपल्या या ठिकाणी प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि मायेची उबदार शाल देऊन सन्मान केला जाईल. एक विस्फोटक फलंदाज आहे, अनेक वेळा व्यावसायिक क्रिकेट देखील आपण त्यांना खेळताना पाहिलंय. जव्या सामन्याच्या दिशेने
32 ही धाव संख्या आपल्याला 2 षटकांच्या समाप्तीनंतर पाहायला मिळती आहे. विनंती आहे गोटील संघ विलंब न करता गोलंदाजाला आमंत्रित करायचं आहे. यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल श्री सिद्धिविनायक कोळेकरवाडी विरुद्ध भैरवनाथ 11 म्हाळुंगडेवाडी. तसंच सामन्याची या पहिल्या पर्वाची समाप्ती होईल त्यावेळी आपल्या दोन्ही संघ कर्णधार आपल्याला विनंती केली जाईल आपण नाणेफेकीसाठी उपस्थित व्हायचंय. तर सुनील सागवकर यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. तर गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तुम्ही पाहताय सुरेश. पुन्हा एकदा यावेळी चेंडू लॉफ्ट केलाय अमित त्या खाली ज्या खेळाडूने प्राइस मिळवलं होतं तब्बल 200 रुपयाचं आणि साजनची ती विस्फोटक फलंदाजी या ठिकाणी समाप्त होतीये. साजन परतीच्या दिशेला वैयक्तिक 15 धावसंख्येवरती बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर राकेशचा विचार केला 8 चेंडूंमध्ये 17 धावसंख्येवरती खेळतोय. आता नवीन येणाऱ्या फलंदाजाला चांगली साथ द्यावी लागेल. तर अक्षय मैदानावरती दाखल झालाय एका सुसज्ज स्थितीमध्ये चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला जय भवानी करपेवाडी संघ पाहायला मिळतोय. खरंच दैदिप्यमान असं आयोजन आहे. सर्वात प्रामुख्याने मी नामोल्लेख करू इच्छितो या आयोजनाविषयी की येणाऱ्या मान्यवरांना येणाऱ्या क्रिकेट रसिक प्रेक्षकांना खेळाडूंना कुठलीही कमतरता भासणार नाही याची काळजी घेतली जातीये. स्लोअर वन चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न दुसरा फलंदाज बाद होण्याची शक्यता चुकी होतीये. चुकीचा विपरीत परिणाम जेल सुटला गेलाय तो राकेश सारख्या मातब्बर फलंदाजाचा. एक धाव या ठिकाणी अंकित होते. संघाची धावसंख्या आपल्याला जाताना पाहायला मिळेल 33 या धावसंख्येवरती. अक्षय स्ट्रायकिंग वर असेल. अक्षय आपल्याला स्ट्रायकिंग वर पाहायला मिळतोय. यावेळी एक्स्ट्रा कव्हर पॉइंट रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता 3 केस घेतल्यानंतर घोषित रिजन मध्ये जाताना पाहायला मिळतोय. कारण खऱ्या अर्थाने येणाऱ्या प्रत्येक व्यक्तित्वाचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. सन्मान करताना खेळाडू जे प्रेक्षक वर्ग सामन्याचा आस्वाद घेत आहेत त्यांच्यासाठी देखील बक्षिसांची खैरात होते. आयवा कॅच घेतला तर 100 रुपयाचा पारितोषिक असेल. आणि सर्वात महत्वपूर्ण म्हणजे अवांतर 2 धावा असतील. सर्वात महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे या स्पर्धेचे मी नामोल्लेख नक्कीच करतो आणि मी खरंच कौतुक करू इच्छितो आणि आभार मानू इच्छितो मान्यवर माननीय श्री राहुल नलवडे साहेब यांचं. कारण येणाऱ्या प्रत्येक संघासाठी सहभागी झाल्याबद्दल सन्मान चिन्ह दिलं जात आहे. हॅलो. तर या ठिकाणी सन्मान चिन्ह दिलं जात आहे ते म्हणजे अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत मान्यवर माननीय श्री छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती व तसेच ज्ञानपीठ मी का म्हणतो कारण ज्ञानाचं ज्ञान देणारं पुस्तक. हे पुस्तक या ठिकाणी महाराजांचं चरित्र येणाऱ्या प्रत्येक संघासाठी दिलं जात आहे. म्हणतात ज्या पद्धतीने म्हणलं जातं क्रिकेटच्या पंक्तीमध्ये कवितेच्या पंक्तीमध्ये म्हणतात देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे. या ठिकाणी ज्ञान देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलाय. अप्रतिम असं नियोजन देखणं असं आयोजन तुम्ही पाहताय. त्यामध्ये विद्यमान सामना जय भवानी करपेवाडी विरुद्ध JCC गोटील आणि काय फटका आहे पंचिंग शॉट. क्रिकेटच्या विश्वातील पंचिंग शॉट या खेळाडूने दाखवलाय. चौकार आलाय. चौकारानंतर षटकाची देखील समाप्ती झाली आहे. धावसंख्येचा आलेख 41 या धावसंख्येवरती पाहायला मिळतोय. पहिले षटक विशालने हाताळलं त्यामध्ये 12 धावा खर्चिक ठरला. त्यानंतर गोलंदाजी मार्क वरती अंकुशला आमंत्रित केलं त्याने 20 धावा खर्चिक ठरलाय. तिसऱ्या षटकामध्ये तब्बल 9 धावा खर्चिक ठरलं होतं. शेवटचं षटक असेल स्लॉट ओव्हरचं लगेच गोलंदाजाला आमंत्रित करायचंय. तर मान्यवर माननीय श्री संजय सावंत साहेब यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. राहुल नलवडे साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान केला जाईल. विनंती साहेब प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि माईची उपदर्शाल देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. महत्वपूर्ण षटक आहे. सचिन गोलंदाजी मार्क वरती स्ट्राईक इंडवर आपल्याला फलंदाज राकेश पाहायला मिळतोय ज्याची बॅट या मैदानावरती तळपतीये. पहिला चेंडू स्लोअर वन यॉर्कर. हे कल्पकता ही युक्ती तुम्हाला पाहायला मिळतीये. फलंदाज परतीच्या दिशेला राकेश तंबूच्या आसरा जाताना पाहायला मिळेल. डीजे
त्या याचा मानकरी ठरला. यावेळी पुन्हा एकदा काय फलंदाजी होते, विस्फोटक फलंदाजी पाहायला मिळतीये. जर कालच्या दिवसात मध्ये विचार केला, दोनच क्षेत्ररक्षक दोनच प्रेक्षक वर्गाने तो मान मिळवलाय. आजच्या सकाळच्या सत्रापासून अनेक प्रेक्षक वर्ग आयवा कॅच घेताना पाहायला मिळतात. तब्बल 4 आयवा कॅच आपल्याला फक्त सकाळच्या प्रहर मध्ये पाहायला मिळाले. सायंकाळच्या सत्रापर्यंत तर अजून प्रेक्षकांची अलर्ट गर्दी आणि चौकार षटकारांची आतिषबाजी होताना आपल्याला पाहायला मिळू शकते. सचिनचा हा पुढचा चेंडू हायट्रिकचा चान्स असेल. विशाल गोडांबे त्याखाली, कुठलीही चूक नाही. फलंदाज बाद असेल, तंबूच्या असरा जाताना पाहायला मिळेल अक्षय. पण अक्षयला जे कार्य दिलं होतं ते कार्याचं तत्परतेने पार पाडताना परतीच्या दिशेला जाताना पाहायला मिळालंय. आणि 4 षटकांचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये 55 या धावसंख्येवरती. 56 धावसंख्येची आवश्यकता, येणारे 24 चेंडू असतील. विनंती केली जाईल जय भवानी करपेवाडी संघ क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं, नाणेफेकीसाठी यायचंय. विनंती आहे श्री सिद्धिविनायक कोळेकरवाडी संघ कर्णधार आणि भैरवनाथ 11 माळुंगडेवाडी संघ कर्णधार. लगेच यायचंय माळुंगडेवाडी संघ कर्णधार आणि कोळेकरवाडी संघ कर्णधार. नाणेफेक केली जाईल मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये, या ठिकाणी नाणेफेक केली जाते. यानंतर प्रत्येक स्पर्धेमध्ये ज्या ज्यावेळी तुम्ही पाहिलं असेल, कुठलंही कार्य असो, कार्य असताना तत्परतेने ती कार्य पार पाडण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान आणि नक्कीच एक मनमिळावू व्यक्तित्व आहे पाटण तालुक्यामध्ये. नव्हे तर अनेक ठिकाणी देखील मैत्रीपूर्ण नातं त्यांच्याकडनं जपलं जातं. जनार्दन खांडेकर साहेब JD नवीवाडी गावचे खेळाडू आहेत आणि नेतृत्व देखील करताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. राहुल अलवडे साहेब आपल्याला विनंती असेल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि मायेची उबदार शाल देऊन या व्यक्तित्वाचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. तर या ठिकाणी नाणेफेक केली जातीये सिद्धिविनायक कोळेकरवाडी विरुद्ध भैरवनाथ 11 माळुंगडेवाडी या संघादरम्यान. आणि मी विनंती करेल विशाल गोडांबे, आपण देखील आपले सलामीवीर घेऊन मैदानावरती दाखल व्हायचेत. विशाल आपल्याला विनंती आहे. 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावांचं लक्ष तुमच्या समोर ठेवलं गेलंय 56 धावसंख्येचं. आणि या 56 धावसंख्येचा पाठलाग करताना विशालची फलंदाजी ही खूप महत्वपूर्ण असेल. तर विनंती असेल विशाल आपले सलामीवीर दाखल करायचे. वेळेचा विलंब होणार नाही, वेळेचा अभाव कुठे होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर विनंती असेल प्रत्येक संघाला कळवण्यात येते, प्रत्येक षटकासाठी आपल्याला 5 मिनिटाचा अवधी आहे. असा एका पर्वासाठी आपल्याला 20 मिनिटाचा अवधी दिला जाईल आणि दोन्ही संघांना 2-2 मिनिटाचाच कालावधी असेल मैदानाच्या आत आणि मैदानाच्या बाहेर येण्यासाठी. अन्यथा येत्या काळामध्ये जे तुम्हाला सामने पाहायला मिळणार आहेत ते खूप कमी षटकांचे खेळवले जाण्याची शक्यता या ठिकाणी दर्शवली जाते. तर लगेच आमंत्रित करायचंय पंच. आपल्याला सग ताकीद असेल, कुठलाही खेळाडू किंवा कुठलेही संघ जर 5 मिनिटापेक्षा जास्त कालावधी घेत असेल तर आपल्याला पूर्णपणे मुभा असेल ती पॅनलाइज करण्याची. 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, 56 धावांचं लक्ष आहे. त्या धावांचा पाठलाग करताना ज्या फलंदाजाकडनं अपेक्षा आहे, अपेक्षा असताना आकांक्षा देखील त्याच्याकडनं प्रशंसक करताना पाहायला मिळतील. तो विशाल गोडांबे स्ट्राईक इनवर पाहायला मिळतोय. विशाल आणि सुरेश ही जोडी गोलंदाजी मार्क वरती पहिलं सांघिक पहिलं वैयक्तिक पहिलं षटक हाताळताना गोलंदाजाला तुम्ही सज्ज होताना पाहायला मिळतोय. दीपक करपे सज्ज होत आहेत. विनंती आहे विलंब लावायचा नाहीये. करपेवाडी संघ सातत्याने प्रत्येक स्पर्धेमध्ये तुमचं महत्वपूर्ण योगदान पाहायला मिळालंय. वेळेमध्येच सामन्याची पूर्तता होणं देखील तेवढं गरजेचं आहे. वेळेचा विचार केला तर आता तब्बल 10:45 आपल्याला होताना पाहायला मिळत आहेत. 11:05 पर्यंतचा कालावधी आपल्याला असेल या इनिंगसाठी. दोन्ही संघांनी याची दक्षता घ्यायची आहे. जर अतिविलंब होत गेला तर आयोजकांना काही कमी षटकांचे सामने देखील येत्या काळामध्ये खेळवताना पाहायला मिळतील आणि त्या संघामध्ये तुम्हीच वाटचाल करून दाखल होणार त्या सामन्यांसाठी. त्यामुळे तुम्हाला खेळाचं प्रदर्शन दाखवण्यासाठी खूप कमी कालावधी मिळू शकतो.
त्यामुळे दक्षता घ्यायची आहे. पहिला चेंडू अक्रॉस द बॅट लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, कारण पुल पटका साजवायचा होता, पण ज्यावेळी चेंडूने उसळी घेतली त्यावेळी ती काहीशी खालच्या तरावरती पाहायला मिळाली, त्यामुळे मिस जजमेंट होतंय. एक धापलकावरती तुम्हाला पाहायला मिळेल धावांचा श्रीगणेश होईल. एक चेंडूच्या समाप्तीनंतर एक ही धाव संख्या आपल्याला धापलकावरती पाहायला मिळती आहे. पुन्हा एकदा दीपक निघतोय, दीपक दीपक टू विशाल. हा ट्रॅकर होता यावेळी स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक त्याचा पाठमोरा करेल तोपर्यंत चेंडू जाईल सीमा रेषा पार चार धाव संख्येसाठी. हा संजीवनी देणारा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय, कारण चौकार आलाय स्टार्टिंगला खेळताना. ज्यावेळी इनिशियली तुम्ही मैदानावरती असता त्यावेळी तुमच्या बॅट मधून स्वीट साऊंड आणि तो चौकार ज्यावेळी येतो त्यावेळी तुमचा आत्मविश्वास देखील तेवढा उंचावतो. ज्यावेळी तुमचा आत्मविश्वास वाढतो त्यावेळी तुमची ती फलंदाजी देखील मैदानावरती बहारताना पाहायला मिळतीये. षटकातील तिसरा चेंडू असेल, गोलंदाज निघतोय दीपक दीपक टू विशाल. आणि यावेळी चांगली गोलंदाजी आहे, काहीशी गतीमध्ये परिवर्तन. तू जर माझ्यावरती प्रहार करू शकतो त्याचं प्रत्युत्तर मी देऊ शकतो, आणि तीच किमिया गोलंदाज ह्यामध्ये सादर करताना आपल्याला पाहायला मिळालाय. तीन चेंडू आतापर्यंत झालेत, पाच ही धाव संख्या पाहायला मिळते. एक चुरसशील सामना तुमच्या प्रेक्षकांच्या भेटीला येताना पाहायला मिळतोय. यावेळी एक्स्ट्रा कव्हर पॉइंट, काय फटका आहे, अप्रतिम असा फटका, प्रेक्षकांची प्रशंसकाची दाद मिळतीये. जर क्रिकेटमध्ये पॉवर प्लेचं षटक खेळ तुम्ही मैदानावरती दाखल होता खेळताना, जर जिथे कमी रिस्क आणि हायली इफेक्टिव्हनेस तसा हा फटका, कारण दोन क्षेत्ररक्षकांना भेदून ज्या पद्धतीची फलंदाजी होणं अपेक्षित आहे ती फलंदाजी तुम्ही विशाल गोडांबे आपला क्लास मैदानावरती दाखवताना पाहायला मिळतोय. ब्लॉक पैसा चेंडू पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाकडून झालेली चूक, आणि पुन्हा एकदा तीच लेस रिस्क हायली इफेक्टिव्ह बॅटिंग पाहायला मिळते. विशाल गोडांबे मॅन फ्रॉम गोटील, गोटील गावचा हा सीताराम मैदानावरती दाखल झालाय. आणि दाखल होताना धावपलकाचा आलेख जरी मोठा असला तरी त्याच्यामध्ये असलेली ती क्षमता मैदानावरती दाखवतोय. आणि पाच चेंडूंचा खेळ झालाय, 13 ही धावसंख्या तुम्हाला धावपलकावरती पाहायला मिळते. पुन्हा एकदा दीपक निघतोय, शेवटचा चेंडू असेल आपल्या षटकातील. यावेळी काहीशी गफलत करतोय, गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न. आणि अवांतर धाव असेल, नकारात्मक चेंडू असेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इंग्लंडचा लॅन बॉथम या खेळाडूला डिसिप्लिन बॉलर म्हणून म्हणलं जायचं. आपल्या पूर्ण कारकिर्दीमध्ये एकही अवांतर चेंडू त्याने हाताळलेला नव्हता. चेंडू पुढे ठेवला, पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर पॉईंट रिजन मध्ये ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. तोपर्यंत एक धाव या ठिकाणी घेतली गेली, एका धावसंख्येने संघाची धावसंख्या आपल्याला 15 या धावसंख्येवरती पाहायला मिळतीये. चांगली फलंदाजी आहे. विनंती आहे करपेवाडी संघ, कुठलीही टीम मिटिंग न करता गोलंदाजाला आमंत्रित करायचंय. नाणेफेक झाले, नाणेफेक जिंकली ती. भैरवनाथ 11 म्हाळुंगेवाडी या संघाने, तर म्हाळुंगेवाडी संघाने निर्णय घेतलाय फलंदाजीचा. आणि दोन्ही संघांना खरंच कळकळीची विनंती असेल, जशी सामन्याची पूर्तता होईल समाप्ती होईल आपण लाईन अप करून लगेच मैदानावरती दाखल व्हायचंय. आपल्याला कॉल देणं ही वेळच तुम्ही येऊन द्यायची नाहीये, कारण खरं अर्थाने एक स्पर्धा आयोजित केली जाते. ती स्पर्धा ज्यावेळी आयोजित होते त्यावेळी तुम्हा सर्वांच्या खेळासाठी ही स्पर्धा आयोजित केली. ही खेळपट्टी, हे स्तर, हे व्यासपीठ जो तुम्ही पाहता हा व्यासपीठ तुमच्यासाठी आहे, आणि त्याचा पुरेपूर फायदा तुम्ही घ्यायचा ही विनंती असेल. तर गोलंदाजी मार्क वरती, ज्या गोलंदाजाने अनेक वेळा इकॉनॉमिकल बॉलिंग पाहिली आहे आपल्या संघासाठी महत्वपूर्ण गोलंदाजी करताना आपण त्यांना पाहिले, दादा सोकरपे गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतील. सुरेश साठी पहिला चेंडू ब्लॉक होलचा चेंडू होता, स्वीप करण्याचा प्रयत्न. आणि धावपलक स्थिरावलेली पाहायला मिळेल तुम्हाला 15 या धावसंख्येवरती. दादा सोकरपे पुन्हा एकदा सज्ज होतील, पुढचा चेंडू असेल. यावेळी हाफ ट्रॅकर होता, हुक करण्याचा प्रयत्न, पण मर्यादित क्षेत्र आहे आणि मर्यादित क्षेत्र असल्यामुळे ही एकेरी धाव असेल. आणि एकेरी धावसंख्येने संघाची धावसंख्या आगेकूच करते, 16 या धावसंख्येवरती आपल्याला जाताना पाहायला मिळेल. विनंती असेल क्षेत्ररक्षकाला आपण यायचंय.
तर जाऊया सामन्याच्या दिशेने. सामन्यामध्ये दादासूंची गोलंदाजी भारताला पाहायला मिळते. अचूक टप्प्याची गोलंदाजी होती आणि एकेरी दुहेरी धावा आल्या तर काहीच नुकसान नक्कीच कमी होताना पाहायला मिळू शकतं. कारण अजून देखील जी स्ट्रॅटेजी पूर्णपणे आखली गेली, विशाल गोडांबे या कडोला नॉन स्ट्राईक इंडवर ठेवलं गेलंय. पण आता दादासून निघता स्ट्राईक इंडवर सुरेश पाहायला मिळेल. यावेळी 11 द बॅट, पुन्हा एकदा चेंडू जातोय घोषित रिजनमध्ये. मर्यादित क्षेत्र आहे आणि त्या क्षेत्रामध्ये जर तुम्ही विचार केला 180 डिग्री ग्राउंड असतं, त्या 180 डिग्री ग्राउंड मध्ये तुम्ही गोलंदाज जी युक्ती किंवा तंत्रशुद्ध गोलंदाजी करता आणि चेंडूची पूर्तता करायची, जी गोलंदाजी होणं अपेक्षित आहे ती अपेक्षित केली जाते. एकेरी धाव असेल आणि संघाची धावसंख्या तुम्हाला जाताना आगेकूच करताना तुम्हाला पाहायला मिळतीये 17 या धावसंख्येवरती. चांगली गोलंदाजी होती आहे. अजून देखील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या षटकातील. पूर्णपणे नॉन स्ट्राईक इंडवर विशाल गोडांबे या खेळाडूला ठेवलं गेलंय. मी अनेक वेळा म्हणले दादा सोकरपे यांच्याकडे ती युक्ती आहे, अनेक वेळा इकॉनॉमिकल बॉलिंग त्यांच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. पुढे आला, यावेळी फुल टॉस होता, यॉर्क मध्ये कन्वर्ट झालाय. चांगलं बिहाइंड द विकेट यष्टी रक्षण, काहीसा नाखुश होतोय नॉन स्ट्राईक इंडवर विशाल. कारण स्ट्राईक इंडवर येण्याचा प्रयत्न आहे, त्या खेळाडूला माहिती आहे की धावांचा पाठलाग 56 धावसंख्येचा पाठलाग करताना जे कॅल्क्युलेशन क्रिकेट आहे, ते कॅल्क्युलेशन क्रिकेटने आपण काहीच मागं पडलोय आणि त्यामध्ये पुढे आगेकूच करण्यासाठी स्ट्राईक इनवर मोठे फटके येणं खूप गरजेचं आहे. पुन्हा एकदा पुढे आला, एक्स्ट्रा कव्हर पॉईंट रिजन मध्ये खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक येतो, एक धाव घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, एक चांगलं कॉल एक आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांकडून होताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. आणि या षटकातील शेवटचा चेंडू असेल, दादा सो निघतील स्ट्राईक इंडवर, तुम्हाला फलंदाज सुरेश पाहायला मिळेल. जाव्या सामच्या दिशेने शेवटचा असेल दादा सो टू सुरेश, महत्वपूर्ण चेंडू आहे. यावेळी चेंडू हवे ते महत्वपूर्ण झेल आहे. सुरेशचा झेल घेतला गेलाय. पहिला फलंदाज परतीच्या दिशेला जाताना पाहायला मिळेल डीजे. तो या खेळाडूवरती लक्ष असेल, या फलंदाजावरती पूर्णतः लक्ष असेल आणि या सामन्यामध्ये जर त्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे तर या फलंदाजाची बॅट मैदानावरती तळपणं तेवढंच महत्वपूर्ण आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. षटकाराच्या साह्याने संघाची धावसंख्या तुम्हाला 26 या धावसंख्येवरती पाहायला मिळतीये. तर पुन्हा एकदा अजय सज्ज होईल. अजयला काहीसा कानमंत्र दिला गेलाय, चांगली गोलंदाजी होणं अपेक्षित आहे. समोर विशालची बॅट जर आपण पाहिली तर पूर्णपणे फ्लो मध्ये आणि जे फटक्यांमध्ये त्याला प्रावीण्यता आहे त्या टप्प्यावरती गोलंदाजी केली गेली आहे. अजय पुन्हा एकदा सज्ज होईल. अजय टू विशाल.
पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू, ही गोलंदाजी तुम्ही करू शकता। चेंडू हवे ते क्षेत्ररक्षक त्या खाली येतोय आणि झेल सुटतोय। एक मोठा खेळाडूचा झेल तुम्ही या ठिकाणी सोडलाय, झेल सोडलाय की सामना सुटलाय, कारण कॅचेस विन द मॅचेस। मी अनेक वेळा म्हणलंय क्रिकेटच्या पत्रावरती क्षेत्ररक्षणाला पाया मानलं जातं, चांगलं क्षेत्ररक्षण होतं, एका चांगल्या खेळाडूचा झेल घेतला जातो, सामन्याला कलाटणी मिळते आणि त्या कलाटणीपेक्षा महत्त्वपूर्ण क्षण म्हणजे गोलंदाजाचा आत्मविश्वास उंचावतो। 27 ही धावसंख्या तुम्हाला धापलकावरती पाहायला मिळेल। गोलंदाज अजय निघेल, अजय टू सदा। यावेळी चेंडू हवे ते झेल घेतला गेला, शॉर्ट मिडलमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, सदा बॅक टू द पवेलियन डीजे। आता सबमरीन डिलिव्हरीचं महत्त्व मी तुम्हाला सांगतो। ज्यावेळी चेंडू डिलिव्हर होतो गोडलेज पाटवरून, अपेक्षा असते ती उसळी घेण्याची, पण ती उसळी न घेता काही काल खालच्या तळावरती राहतो। तळावरती राहताना तो पूर्णपणे स्पीडने आणि तीव्रतेने जाताना पाहायला मिळतोय आणि चांगली गोलंदाजी झाली आहे। यावेळी ऑफसाईड द यॉर्कर, विशालला पूर्णपणे रोखलं गेलंय, थांबवलं गेलंय। अजयची गोलंदाजी जर पाहिलं, पहिल्या चेंडूवरती षटकार आला, त्यानंतर एक चांगलं कमबॅक होताना पाहायला मिळतंय। 7 चेंडू, 29 धावसंख्येची गरज आहे, महत्त्वपूर्ण चेंडू असेल या सामन्याचा, क्रुशल मुमेंट आहे। आणि यावेळी आलाय, लॉफ्ट केलाय अक्रॉस द बॅट, आसमानी फटका पाहायला मिळतोय। फलंदाज विशालच्या बॅटमधून येतोय हा षटकार डीजे। संघाच्या धावसंख्येचा विचार केला, आपल्याला 33 या धावसंख्येवरती पाहायला मिळतोय। 7 चेंडू, 23 धावसंख्येची गरज आहे आणि विशाल पूर्णपणे मनात निश्चय करून असेल की मला स्ट्राईक इनवर येणं खूप महत्त्वपूर्ण असेल आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजाला आमंत्रित केलं गेलंय शेवटच्या षटकासाठी। अनिकेत, अनिकेत गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल। 6 चेंडू, 23 धावसंख्येचं समीकरण आहे। स्ट्राईक इनवर सचिन पाहायला मिळतोय। सामना एका रोमांचकता उत्कंठावेदक क्षणामध्ये येऊन पोहोचलाय, कारण शेवटच्या चेंडूवरती आलेला तो षटकार संजीवनी देणारा ठरतोय की काय। 6 चेंडू, 23 धावसंख्येचं समीकरण असताना जबाबदारी दिली कर्णधाराने, पूर्णपणे विश्वास ठेवलाय तो। घेतला गेलाय तो अनिकेतवरती ती जबाबदारी दिली गेली आहे। विनंती आहे विलंब नाही लावायचा आहे। यानंतर होणारा सामना श्री सिद्धिविनायक कोळेकरवाडी विरुद्ध भैरवनाथ 11 म्हाळुंगेवाडी असा असेल। दोन्ही संघाने लगेच तैनात व्हायचे जसं सामन्याची समाप्ती होईल। यावेळी चुकी करतोय, चुकीचा विपरीत परिणाम आपल्याला होताना पाहायला मिळतोय। फुल टॉस चेंडू होता, मेजवानी होती, त्याचा पुरेपूर समाचार घेण्याचा प्रयत्न होता आणि तो प्रयत्न काही सफसतोय। हॅलो, हॅलो,
चार चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अनिकेतचा पुढचा चेंडू असेल 20 चाल फलंदाजी मार्क वरती पाहायला मिळेल. पुन्हा एकदा काहीसा दबाव तंत्राखाली गोलंदाजी होते की काय, आणि या दबावानंतर सामना देखील काहीसा रंगात येताना पाहायला मिळतोय. फुल टॉस चेंडू होता, समाचार घेण्याचा प्रयत्न होता. 20 साल सारख्या मातब्बर फलंदाजाकडून हा चेंडू मिस होताना पाहायला मिळतोय. आणि हा चेंडू मिस झाला तसाच वर्चस्व निर्माण केलं गेलंय जय भवानी करपेवाडी या संघाकडून. अजून देखील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावांची गरज असेल ते माझे साथी स्कोर मला कळवत आहे 17 धावसंख्येचे. अजून देखील सामन्यामध्ये आव्हान आहे. या 3 चेंडूवरती 3 षटकार मारण्याची किमिया या फलंदाजाने अनेक वेळा देखील केली, ती किमिया आज आपल्या संघासाठी करावी लागेल. आणि दबाव तंत्र जशा हा 72 धावा येतील ज्यावेळी शेवटच्या क्षणापर्यंत सामना जाताना पाहायला मिळेल. कारण आता समीकरण असेल 2 षटकार 1 चौकार, कारण 3 चेंडूंमध्ये आता 16 धावसंख्येची गरज असेल. हॅलो हॅलो. तर आता 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 16 धावसंख्येची गरज आहे. सामन्यामध्ये केवळ औपचारिकता पाहायला मिळते. पुन्हा एकदा विशाल याच्या बॅटमधून फटका पाहायला मिळाला आहे. सजवला गेलाय 4 धावसंख्येसाठी, पण स्वतःवरती काहीसा नाखुश होतोय. पण खेळ नक्कीच चांगला राहिला आहे. तू पूर्णपणे स्वतःला सिद्ध करताना एक 100% एफर्ट, तुमचा प्रयत्न मैदानावरती दिसणं खूप महत्त्वपूर्ण आहे. तुम्हाला स्थान मिळाले, ते स्थान मिळाल्यानंतर तुमची अतोनात जी प्रयत्नांची भूमिका तुम्ही पार पाडताय ती खूप महत्त्वपूर्ण असेल. आणि यावेळी चांगली गोलंदाजी आणि सामना विजयी ठरतोय. विजयी संघ असेल जय भवानी करपेवाडी संघ. या सामन्याचा हिरो सामनावीर दिला जातोय तो ठरतोय. अक्षय अक्षय आपण व्यासपीठावरती यायचं, आपल्याला सामनावीर दिला जाईल. सामनावीराचा पुरस्कार देऊन पुरस्कृत केला जात आहे. क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय कोळेकरवाडी संघ आणि माळुंगेवाडी संघ. आपण आपले सलामीर दाखल करा. माळुंगेवाडी संघ विनंती असेल, कुठलाही विलंब लावायचा नाही आहे. अक्षय आपण यायचंय. सामनावीराचा पुरस्कार आपल्याला दिला जातोय. जय भवानी करपेवाडी संघाचा हा खेळाडू. तोपर्यंत आपण जाऊया डीजे. तर या ठिकाणी नाणेफेक जिंकून